नांदेड येथे लग्नाच्या कार्यक्रमानिमित्त मित्रासोबत आलेल्या धुळे येथील एका इस्माच्या हॉटेल सिटी प्राईडच्या दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 6 डिसेंबरला पहाटे घडली आहे. मौजे सौदाना तालुका जिल्हा धुळे येथील रहिवासी असलेले वासुदेव रंगराव पाटील हे इतर दोघांसोबत लग्नानिमित्त नांदेड येथे आले होते. रात्री 12 वाजेच्या सुमारास ते तिघे जण हॉटेल सिटी प्राईडच्या दुसऱ्या मजल्यावरील 206 क्रमांकाच्या खोलीत झोपले होते. दरम्यान 6 डिसेंबर रोजी पहाटे अंदाजे 5:30 वाजेच्या सुमारास वासुदेव पाटील हे दुसऱ्या मजल्यावरील खोलीच्या खिडकीतून जमिनीवर पडले. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच विमानतळ ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पंचनामा केला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित फसके यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली आहे. या घटनेची माहिती मयताच्या नातेवाईकांना देण्यात आली असून पोलीस याबाबतचा पुढील तपास करत आहे. हॉटेल सिटी प्राईड येथे एक डेड बॉडी मिळालेली आहे आणि अशी प्राथमिक माहिती अशी आहे की ते लग्नाच्या प्रोग्रामसाठी इथे रूम बुक करून राहिलेले होते रात्रीला, आणि सकाळी इथे जे हजर असलेले वॉचमॅन लोक आहेत त्यांनी ती डेड बॉडी पाहिली आणि त्यांच्या हॉटेल मॅनेजमेंटला कळवून त्यांनी लागलीच 7 वाजण्या सुमारास डेड बॉडीविषयी माहिती दिल्याने मी व माझे सोबतचे कर्मचारी आणि माननीय पोलीस निरीक्षक श्री ननावरे साहेब घटनास्थळी आलोत आणि घटनेची व्यवस्थित बारकाईने पाहणी केली. त्यावेळेस मयत वासुदेव रंगराव पाटील राहणार सैदाना तालुका जिल्हा धुळे गंगामाई फार्मसी कॉलेज धुळेचा आहे तो क्लर्क, आणि त्याची बॉडी मिळाली तेव्हा ती थंड अवस्थेत होती आणि त्यांची आम्ही खात्री केली असता ते मयत झाल्याचं समजल्याने त्याच्यासोबत असलेले इतर काही लोक जे होते त्यांचे नावपत्ते वगैरे घेतले ॲड्रेस आणि पोलीस संच्या कारवाईप्रमाणे किंवा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही त्यावर घटनास्थळ पंचनामा केला, प्रेताची पाहणी केली, इन्क्वेस्ट पंचनामा भरला आणि त्यांचे नातेवाईक ते आलेत म्हणून थांबलेले आहोत आम्ही. त्यांनी प्रियताला उचलू नका म्हणल्याने थांबलो नाही, अशी असं काही कल्पना नाही, पण प्रेत आता PM साठी सरकारी दवाखाना विष्णुपुरी नांदेड येथे पाठवत आहोत. त्यानंतर डॉक्टर साहेबाचं ओपिनियन येईल किंवा त्यानंतर जे काही माहिती मिळेल ती पुढील प्रमाणे देण्यात येईल. सध्या अकस्मात मृत्यू या सदराखाली कार्यवाही चालू आहे. नांदेडहून नरेश दंडावते, MCN News नांदेड.